आल्यावर कळतं की आपण किती ब्लेस्ड आहोत, देवानं हातपाय तोंड डोकं सगळं दिलंय, तरी कंप्लेंट बॉक्स आहे आपल्याकडे. तर मला असं वाटतं की स्वतःच्या सुंदर जगण्याचं महत्व समजून घेण्यासाठी सुद्धा तिथे या. आणि माझी पोरं शाणी नाहीच आहे, अग्रीड. तर मी असं म्हणते माझ्या मुलांचं एक जग असावं आणि त्या जगामध्ये त्यांना हवं ते करता यावं. सुंदर. त्यामुळे माझं स्वप्न आहे की मी मस्त शेती करावी. निसर्गातूनच ती मी G20 तुला माहीत असेल कारण खूप शहरांमध्ये आणि मेट्रोजमध्ये सगळं झालं, तसंच C20 पण झालेलं आहे. तर त्याच्यामागची कल्पना अशी होती Community 20, तर 20 देश त्याच्यामध्ये होते. ओके. असताना काय प्रॉब्लेम्स येतात ओके हे जाणून घेण्यासाठी हे वर्षभर झालेले प्रोग्राम्स होते. बर. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातनं फक्त प्रा फाउंडेशनच गेलेलं आहे आणि मी दिल्लीत पण जाऊन आले, पुण्यात झालं, मी केरळला जाऊन आले. नमस्कार, स्वागत आहे तुमचं व्हायब्रंट माइंड पॉडच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. महाराष्ट्र रत्न समाजभूषण शारदा रमाई जिजामाता असे अनेक अवॉर्ड्स, चंद्रपूर गौरव हे अवॉर्ड मिळालेली एक सक्सेसफुल आई. सक्सेसफुल विचार करायला लागणारी गोष्ट आहे. प्रा फाउंडेशनच्या प्राजक्ता कोळपकर यांच्याबरोबर आज हितगुज करूया. अनेक अनेक अर्थांनी माझ्यासाठी हा पॉडकास्ट खूप स्पेशल ठरला आहे. त्यांची स्टोरी सुरुवातीच्या भागामध्ये आहे की आणि ती गरजेची आहे की हा माइंडसेट कसा डेव्हलप होतो, एखादी व्यक्ती इतकं झोकून देऊन कशी काम करू शकते, त्यासाठी त्यांचा प्रवास जाणून घेऊया. प्रा फाउंडेशन, त्याचबरोबर नुकतंच C20 प्रा फाउंडेशन सिलेक्ट झालं त्याबद्दलचा प्रवास ऐकून घेऊया. चला. रणरागिणी असेल, वसुंधरा असेल, अशी जी नावं घेतली त्या सगळ्या पुरस्कारांची ही जी ओनर आहे हिची जर्नी मात्र चंद्रपूरपासून सुरू झालेली आहे. आपण तिच्याचकडनं ऐकूया की तिथनं तिने काय तिचा जो हे आणलेला आहे. तर प्राजक्ता, सांगशील चंद्रपूर ते पुणे व्हाया नागपूर आणि ड्रामा वगैरे बऱ्याच गोष्टी तिच्याचकडनं ऐकूया. चंद्रपूर नाव ऐकल्यावरच लोकांना असं नक्षलवादी वगैरे वाटतं आणि मला असं वाटतं मी नक्षलवादीच आहे. बगावत किंवा अशी बागी टाईप. अगदी. चंद्रपुरात सगळं छान चालू होतं, म्हणजे अकॅडमिक खूप चांगली होते, करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप चांगली होते आणि खरं सांगू सगळ्या स्पर्धा वगैरे भरपूर जिंकून झाल्या होत्या आणि वक्तृत्व वादविवाद यासाठी मी नॅशनल लेव्हलला पण गेलेली आहे. मी हँडबॉलची नॅशनल प्लेयर आहे. खूप लहान वयात मी आकाशवाणी दूरदर्शनला पण मी अनाऊन्सर म्हणून पण काम केलेलं आहे. तर स्पर्धांमध्ये तर असं झालं होतं की वक्तृत्वाला वगैरे की माझ्यावर बॅन आलं होतं तेव्हा की बास आता हिनी स्पर्धा म्हणजे स्पर्धक म्हणून येऊ नये, आता तिने जज म्हणून यावं. पण ती स्पर्धेची खुमखुमी असते ना की बक्षीस मिळतंय आपल्याला, तर त्यामुळे ती हौस दाणगी होती. आणि एक अगं डोक्यात असं होतं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि भव्य दिव्य करायचंय, काय माहिती नाही. म्हणजे आताच्या मुलांना जो सेन्स असतो की मला पुढे जाऊन पायलट व्हायचंय, मला हे व्हायचंय, मला असलं काही डोकं नव्हतंच आणि तेवढं काही आपल्याकडे अवेअरनेस पण नव्हता. पण वेगळं काहीतरी करायचं असं मी म्हणायचेच. आणि माझ्या कॉलेज लाईफपर्यंत तर मी सगळ्या गोष्टी म्हणजे नाटक, नाच, स्पर्धा आणि सगळ्या प्रकारच्या स्पर्धा, गाण्यापासून सगळ्या, या सगळ्या जिंकल्या होत्या. आणि चंद्रपुरात असं माझं प्रचंड नाव होतं की ही मुलगी म्हणजे हां, म्हणजे माझ्या चंद्रपुरात तर माझ्या कॉलेजला रेकॉर्ड आहे की एक वर्षी मी पहिल्या वर्षी 36 वादविवाद स्पर्धेच्या ढाली मिळवून दिल्या होत्या, नंतर 32 आणि नंतर 30 माझा रेकॉर्ड आहे. किंवा माझ्या दुसऱ्या कॉलेजला असा एक रेकॉर्ड आहे की बेस्ट स्टुडंट ज्या वर्षी दिलं होतं ओके तर सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं ते आणि 17 स्पर्धा झाल्या होत्या. त्या 17 स्पर्धांपैकी 14 स्पर्धात मला पहिलं बक्षीस होतं आणि 3 स्पर्धात मी भाग नव्हता घेतला, म्हणजे असं सगळं ओके. त्यामुळे मी असे बसलेच नाही की तर माझ्या आईबाबांना तेव्हा असं खूप प्राऊड वाटायचं की आपली पोरगी. पण जेव्हा खरंच बगावत करायची वेळ आली आणि मला काहीतरी वेगळं करायचं होतं, वेगळं म्हणजे आता वेगळं शिकायचं होतं, तर जर्नालिझम हे डोक्यात होतं ओके की आणि तेव्हा नुकतीच डिग्री आली होती ती पण नागपुरात. तर तेव्हा चंद्रपूर ते नागपूर हा प्रवास पण खूप मोठा होता आमच्यासाठी आणि बाहेर जाऊन शिकायचं वगैरे इतकं धाडस म्हणजे घरातून पण नव्हतं. एंट्रन्सला पाठवणार नव्हते पण नागपुरात माझे खूप नातेवाईक असायचे तर मी लपून एंट्रन्सला गेले बघ आणि त्यांच्या दुर्दैवानं पास झाले. मग पहिली बघावत तिथेच ओके की नाही मला नागपुरात जायचंय.
राईट. नागपुरात जाताना तुला खरंच सांगू का, म्हणजे पुणे तर खूप दूर राहिलं, नागपुरात गेल्यावर माझी फाईट नागपूरकरांशी होती. अंतर 2.5 तासाचं आहे पण तरीही नागपूरकर म्हणजे खूप सुपिरियर आहेत आणि आपण नाही, अशी एक भावना आमच्या डोक्यात आधीपासून होती. त्यामुळे आणि पुन्हा मी ज्या कॉलेजला जॉईन झाले होते कॅम्पसला, तिथे मुली टू व्हीलर घेऊन यायच्या, मला सायकलच माहिती होती, कार घेऊन यायच्या, त्यामुळे त्याचं थोडंसं वरच्या लोक क्वालिटीची लोक आहेत वगैरे, तर तिथे सेट व्हायला मला वेळ लागला खरं तर. आणि आत्तापर्यंत वासरात लंगडी गायशाणी, म्हणजे चंद्रपुरात मी सगळे बक्षिसं घ्यायची पण नागपुरात गेल्यावर मला बक्षीसच मिळत नव्हती आणि ती सवय झाली होती बक्षिसांची. तर मला अजून आठवतं की मी 3 दिवस अगदी कोलॅप्स्ड होते, खूप रडली असेल, पण तिथे ठरवलं की जर असेच आपण राहिलो तर मला 1 दिवस चंद्रपुरात परत बोलवेल आणि मग मी चंद्रपूरकरच होईल. आणि मग तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, कुठून मग ती ताकद शक्तीली माहिती आहे, पण नंतर जी मी बक्षिसं घेण्याची म्हणे सुरुवात केली परत एकदा आणि मग तिथून जो कॉन्फिडन्स आला ना, तो कॉन्फिडन्स मला पुण्यात जास्ती कामी आला. आणि नंतर मग मी जर्नलिझम केलं, नंतर मास्टर ऑफ फाईन आर्ट इन ड्रामा. तर ड्रामाची काही डिग्री असू शकते हे तर मान्यच नाही, कारण माझ्या घरात ऑलरेडी माझ्या भावामुळे मी नाटकात कामं केलेली होती वगैरे सगळं, आणि मला फक्त रिव्हर्स यायचं नव्हतं, म्हणून काय डिग्री आणि हे सगळे आवडीचं क्षेत्र. आणि मग तिथे पण मेरिट बिरिट राहिलो आणि मग तिथून मग ते क्ल्यूज मिळत गेले. मग ते सोप मग सगळ्यांचंच ना भावा की नाही नाही ऍक्टिंग पण छान करते, डान्स पण छान, मग तू पुण्यात जा. आणि फक्त मला कोणीतरी हात द्यायचीच गरज होती आणि मला बोट धरायचं होतं. पुण्यात तर मित्रमैत्रिणी नाही, नातेवाईक नाही, कधी आले नाही आहे, म्हणजे नागपूर चंद्रपूरच्या बाहेर कधी गेलो नाही. पण तुला सांगते मी हॉस्टेलला राहत होते आणि हॉस्टेलला राहत असताना मी थोडीशी पुन्हा बघावत केली. तर जेव्हा माझं 1000 रुपये बक्षीस घेण्याची माझी पात्रता होती तेव्हा मी 100 रुपयाच्या पण बक्षिसाला स्पर्धेला जायचे का, तर घरातनं पैसे घ्यायचे नाही. सेल्फ एस्टीम, हा माझा अभ्यास सगळा मी माझ्या भरोश्यावर केलेला आहे. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना माझे कॉलम चालायचे, सामनाला माझा मोठा कॉलम चालायचा, तर त्याचे पेपरला पण पैसे खर्च होतात कागदाला, म्हणून माझ्या कॉलेजमध्ये जे टेलिप्रिंटर होतं ज्याचे सतत PTIकडून हे यायचं कागद, त्या कागदांवर मी सगळा अभ्यास आणि सगळे आर्टिकल लिहिलेले आहेत. म्हणजे बघावती होती पण मी स्वाभिमानी होती. म्हणजे जेव्हा मला गाडी घेऊन देणार होता माझा भाऊ, तर मी पुन्हा दुकानात जाऊन सायकल घेतली का, तर गाडी माझ्याच भरोशावर घेईल असं खूप होतं, अतीच होतं जरा, पण मला असं वाटतं त्याचा मला नक्की फायदा झालेला आहे. आणि नंतर मी नागपुरातनं पुण्यात येणं हा म्हणजे इतिहास होता की चित्रपट होता म्हणून, तेव्हा 28 तासाचा प्रवास होता आणि टेम्पो ट्रॅव्हलर सुरू झाली होती, बसून यायचं होतं, स्लीपर कोच पुशबॅक वगैरे काही नव्हतं आणि तेव्हा मुली अशा एवढा प्रवास पण करत नव्हत्या, त्यामुळे 28 तासाच्या प्रवासात 28 सीटर गाडीमध्ये मी बसून आले. दिमतीला डबा नाही, टॉयलेटला सुद्धा उतरलेली नाही. आणि माझा एक मित्र पुण्यात होता जो एका नंदादीपला होता आणि तो फोटोग्राफर होता, तर तो जेव्हा यायचा चंद्रपुरात तेव्हा तो अमेरिकेत आल्यासारखा भास असायचा, ट्रीटमेंट हो तो असं बढवून चढवून सगळं. आणि मग त्याच्या मी फोटोंना ओळी लिहायचे, तर तो ओळी सगळ्या त्या नंदादीपच्या सरांना दाखवायचा आणि ते म्हणाले की या मुलीला तू घेऊन ये. आणि फक्त तो मला म्हणाला की प्राजक्ता येतेस का, त्यांना तुझ्या ज्या सगळ्या कविता फार आवडतात. बस मला संधी हवी होती, पण ते धाडस वाटतं ग मला, म्हणजे अति धाडस वाटतं, आता अंगावर काटा येतो. पण मी आले ना पुण्यात, पुण्यात आले तर मी सकाळी 5:00 पोचले शिवाजीनगरला आणि मग पुणेकरांनी मला खूप धक्के दिले. म्हणजे असं की मी फोन करायला गेले त्याला, कारण मी पत्रातनं कळवलं होतं की मी असं असं येते. फोन करायला गेले तर STDO PCO लाल रंगाचा कॉईन बॉक्स दिसला जो मला माहिती नव्हता. मग मी 100 फोन केले असेल त्याला आणि त्या कॉईन बॉक्स मधून फोन केल्यावर त्याच्याकडे पेजर आहे मला कळलं, 1-sided कम्युनिकेशन. आणि 100 हा म्हणजे जे आता कालबाह्य मुलांना माहीत पण नसेल. आणि 100 फोन केल्यावर त्या STDवाल्याला एक फोन आला की कोण फोन करत आहे, तर तो म्हणला एक लडकी बैठी शायद वयोगी. आणि जेव्हा त्याचा फोन उचलला तर मी घळघळा रडलेच. तो 1 मला घ्यायला आला आणि आल्यावर तो विचारतो राहणार कुठे, आपण एक धक्का होता कारण आमच्याकडे असं काही नाही, म्हणजे इष्टमित्रसह आम्ही सगळे. तो म्हणला अगं मी कोर्ट बेसिसवर राहतो, तर कोर्ट बेसिस काय माहिती नव्हतं. आणि मग त्याच्या सगळ्या मित्रांना फ्लॅट घेतला होता, तिथे सगळ्या राडारोडा सगळे रंगाचे डबे विटा पडल्यात असं सगळं होतं. त्यांनी फक्त मग्गा विकत आणला, मी हातपाय धुतले आणि तसेच आम्ही कोरेगाव भीमाला गेलो. आणि तिथे गेल्यावर एकूणच माझा अवतार चंद्रपुरी आणि भाषा आणीपाणी काही कळत नव्हतं आम्हाला, कारण आम्ही तिकडे हिंदी खूप जास्त बोलतो ना. आणि एक आमच्या डोक्यात मिथ होतं की पुणेकर उभे करत नाही, पुणेकर विदर्भेकरांना भाव देत नाही, पुणेकर फार सुंदर असतात, पुणेकर घारेघोरे असतात, हे सगळं मिथ डोक्यात होतं. मिथ मिथ
आणि जेव्हा त्या कंपनीत मी गेले तर तिथे सुद्धा हे सगळं मी बघतेय. आणि अगं एवढी हिंमत पण मला झाली नाही की त्याला म्हणावं की मी कपडे बदलते थोडंसं बरं आवरते असं पण माझी हिंमत झाली नाही. किंवा मी चहा पिते किंवा आता पण चहा पिऊ असं पण नाही. आणि त्याला पण प्रवास पुढे आणि पुढचा 6 आणि पुढे घरी म्हणजे असे 30-32 तास जास्ती 36 तास झाले होते. आणि तिथे गेल्यावर सर मला म्हणतात कसा झाला प्रवास, तर मी माझ्या चंद्रपुरी भाषेत बोलले आणि खूप रडले. म्हणजे असा इंटरव्ह्यू कदाचित त्यांनी कधीच घेतला नसेल की पोरगी समोर बसून रडते. काय झालं तुला? तर मग त्यांच्या लक्षात आलं, ते मला म्हणतात अगं तू तर झाशीची राणी आहेस. तर आणि मग त्या माझ्या मित्राला म्हणाले की हिला काही खाऊपिऊ घातलं आहे का? तर मग वय तेवढीच 22 वर्ष वय तेवढी अक्कलच नाही. तो म्हणला नाही, आधी तिला मेसमध्ये जाऊन खाऊ घाल. आणि ते गोडाऊनला गेले आणि माझं जेवण झाल्यावर त्यांनी सांगितलं तुझा इंटरव्ह्यू घ्यायची काही गरज नाही, मला सांग तुला पगार किती हवा आहे. पगार काय सांगावा इतपत अक्कलच नव्हती. खूप वेळाने मी 7,000 सांगितला तर तेव्हा मला कळलं की तिथल्या मॅनेजरला 7,000 पगार आणि ते तयार झाले होते. वा. आणि त्यानंतर सगळ्यात आयुष्यातले सगळ्यात सुंदर क्षण म्हणजे त्यांनी 2 ग्रीटिंग कार्ड पाकिट माझ्यासमोर ठेवलं आणि मला म्हणाले की ते उघड. आणि ते उघडल्या पाहते तर माझ्या नावासकट माझ्या ओळी छापून मार्केटमध्ये आल्या होत्या. सुंदर. आणि मग त्यानंतर कॉपी रायटिंगचा प्रवास सुरू झाला. पण थोडीशी बगावती आणि लिडरशिप असल्यामुळे माझ्या पत्रिकेत लाल दिव्याची गाडी वगैरे लिहिलं होतं, त्यामुळे हा. आणि इकडे म्हणजे आईला कन्व्हिन्स करणं हा मोठा टास्क होता. त्यामुळे हे सगळं झालं. माझा मित्र म्हणाला की अगं कसली नशीबवान आहे, पहिली नोकरी तुझ्या आवडीची सगळं मिळालं. पण माझा सगळ्यात मोठा टास्क होता की घरी कसं सांगायचं. आणि मग पुण्यातच गेली कशी, न सांगता गेली कशी. मग घरात फोन केला तर गोंधळ होता घरात सगळा. परत पुण्यात घरी गेले चंद्रपूरला आणि माझ्या आईचा नकार घंटा होती खूप की एकदाचे लग्न कर आणि मग तुला काय करायचे थेरते कर. आणि माझं सारखं होतं की एक संधी मला द्या तुम्ही, अपयश असेल तर काय परत येईल आणि यश असेल तर तुम्हाला आनंद होईल. तर माझ्या आईनं मीनवाईल अनेक लोकांना पत्रिका दाखवली माझी. कुणी सांगितलेला गोमेद घाला, मग मला गोमेदची अंगठी दिली होती आणि मला हे सगळं पटत नसताना मी घातलं होतं. काय तर मला इकडे यायचं होतं. कुणी सांगितलं तिला 32 विलायच्या रोज पिंडीला व्हायला सांगा, ते पण केलं. पण एकानं सांगितलं की तिला पाठवू नका, तिला अपयश आहे. आणि झालं, माझ्या आईने एवढंच डोक्यात ठेवलं, तिकडे जायचंच नाही. आणि माझा खूपच म्हणजे आकांतच होता, पुन्हा बगावत होती. आणि आले ना गं, म्हणजे पुण्यात आली कशी बशी माझा भाऊ आणि मी आलो. मी कंपनी जॉईन केली, नंतर मी कॉट बेसिसवर राहिले. ते सगळं नवीन होतं माझ्यासाठी. तिथे सुद्धा म्हणजे मी सकाळी जायचं तर नारायणपेठ बंद असायचं, रात्री यायचं तर नारायणपेठ बंद असायचं. त्यामुळे कुठे दुकानं हे माहिती नाही. ज्यांच्याकडे राहिले त्यांनी मला घरात उरलेलं रोज शिळं अन्न मला द्यायच्या. आणि त्यांनी बोली केली होती माझ्याशी की 3 दिवसानंतर तू तुझं बिराड हलवायचं. आणि मी रडत रडत आले की अरे आता काय करणार, मला काही कळायला मार्गच नाही. असं दारात पाय ठेवत नाही तर त्या नानी म्हणाल्या कुठे जायचं नाही प्राजक्ता, तुझा पायगुण फार छान आहे, आपल्याकडे टेलिफोन आलाय. लोकांकडे तेव्हा टेलिफोन पण नव्हते आणि त्या गॅझेटेड ऑफिसर होत्या रिटायर्ड. त्या म्हणल्या मला इन्क्रीमेंट मिळालेला आहे बरं का याच्यामध्ये पेन्शनमध्ये. तर ती बाई फार खुश, तर तिने मला कुठे जाऊ दिलं नाही. मग मी तिथली हक्काची झाले. पण माझं मन काही फार रमलं नाही तिथे, त्यामुळे मी फ्रीलान्स पण केलं. फ्रीलान्स झाल्यावर मीनवाईल लग्न झालं. लग्न झाल्यावर मी सगळ्या कंपन्यांना लिहित होते, बऱ्याच कंपन्यांना मी लिहिलं कॉपी रायटिंग. हां, नंतर मी नाटकात कामं करत होते. म्हणजे मी अल्फा करंडकची पहिली बेस्ट ॲक्ट्रेस वगैरे राहिले. पहिला टप्पा आपण बघितला तुझा, चंद्रपूर ते पुणे हा प्रवास किंवा जॉब म्हण किंवा. आणि आता आई, फर्स्ट तुझा अटेम्प्ट आई होण्याचा आणि नंतर परत सेकंड अटेम्प्ट आणि प्रा फाउंडेशन, हा प्रवास कसा झाला? हा वेगळाच होता जरा. सर्वसामान्य आयांचा जो प्रवास असतो तो कदाचित माझ्या वाट्याला नाही आलेला आहे. आणि पहिल्यांदा जेव्हा आई होतो तेव्हा आपण असे खूप फुललेलो असतो ना की आपण खूप काही तीर मारल्यासारखं की आता आई होणार. आणि त्यात मी खूप क्रिएटिव्ह आई असल्यामुळे मी सगळं घर रंगवून गेले होते की माझ्या कविता लिहिल्या होत्या, खूप सारे क्राफ्ट लावले होते. आणि माझ्या बाळाला आल्यावर जे जे छान वाटेल असं सगळं सगळ्या भिंती रंगीत केल्या होत्या. आणि झालं उलटंच, म्हणजे मला माझ्या बाळाला वेलकम काही करता आलं नाही. कारण माझं बाळ येऊन 5 दिवसांनी गेलं. तर तो फार मोठा धक्का होता माझ्यासाठी, सगळ्याच आयांसाठी असेल पण माझ्यासाठी तो खूपच मोठा धक्का होता. कारण मला डॉक्टरनी सांगितलं होतं की ये लडका रहता अगर तो पागल रहता. म्हणजे स्पेशल दिव्यांग वगैरे गुळगुळीत शब्द आत्ताचे आहेत. तर आम्ही ती चंद्रपूर नागपुरी लोक ते लडका पागल रहेगा
हे वाक्य अगं मला खूप त्रास देत होतं की पागल, म्हणजे असं वाटायचं की आणि त्यात मी गर्भसंस्कार शिकले होते ते सगळं करत होते आणि आपल्याच वाट्याला असं का, आणि दरवेळेस आपण असं कोसत असतो की माझ्याच वाट्याला हे सगळं का, पण ते झालं आणि त्याच्यातनं बाहेर पडणं मला जरा कठीण गेलं. म्हणजे मला तेव्हा असा अनुभव आला की ज्या लोकांचा आपल्या आयुष्याशी संबंध नाही अर्थार्थी ती लोक सुद्धा ज्ञान वाटून जातात अगदी. आणि मग त्याच्यातनं सगळ्यात मोठा टास्क होता की मी का सुदृढ बाळाला जन्म दिला पाहिजे, म्हणजे तो सगळ्यात मोठा टास्क आई म्हणून होता. आई होण्याचा संघर्ष ना कायमच असतो हो, आणि एका बाईला स्वतःचं स्त्रीत्व प्रूफ करण्यासाठी आई, खरंय म्हणजे आई हा खरंच टॅबू आहे. खरंय, तर आणि असं झाल्यामुळे तर ते आणखी म्हणजे इतकी धास्तावलेली पण होते मी, म्हणजे किती धास्तावलेली असेल तुला सांगते की मला जेव्हा गार्गी झाली, मला मुलगी झाली नंतर, तर ती अशी खूप गाढ झोपली ना की मला भीती वाटायची. मी तिच्या नाकाजवळ असं बोट नेऊन बघायचे की श्वास चालू आहे ना, म्हणजे इतकी धास्तावलेली, म्हणजे घटना घडून जाते पण लोकांचे प्रेशर इतके जास्त असतात की त्याच्यातनं बाहेर पडायला काही मार्गच नसतो. पण मला एक छान सुदृढ मुलगी झाली आणि मी तिचं बालपण खूप एन्जॉय केलं, म्हणजे मी अगदी सगळं सोडून तिच्या सोबत होते. आणि आता ती छान अमेरिकेत आहे, एका वर्षासाठी गेली आहे, भारताची कल्चरल अँबॅसेडर म्हणून रोटरीकडून गेलेली आहे आणि मस्त करते आहे. पण मला म्हणजे आता हे जरी सुदृढ मूल असेल, सगळं छान असेल, तरी अगं ते विसरला नाही जात. म्हणजे आत्ता माझे डोळे भरणं बंद झाले, पण अदरवाईज विषय जरी काढला तरी माझे डोळे भरून यायचे. पण मला आता असं वाटतं की मी ते पॉझिटिव्ह वेनी घ्यावं. माझ्या मुलांना कदाचित हे सांगायलाच तो आला असेल की आई, एका मुलाची आई कुठे होतेस, इतक्या मुलांची आई हो ना, हाऊ नाईस. तर बघ ना गं, माझं जे प्रोफेशन होतं त्याच्यामध्ये हे प्रोफेशन कुठेच दूरदूरपर्यंत नव्हतं. ऍक्च्युली मी हे करणं म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे अशक्य कोटीतली गोष्ट होती. म्हणजे तुझ्या प्रोफेशन पेक्षा सुद्धा म्हणला असं म्हणण्यापेक्षा कुठल्याही प्रोफेशन मध्ये तू असली असतीस तरी हे एज्युकेशन नंतर हे करू असं खूपच अवघड आहे. आणि आता मला असं वाटतं अगं की माझा मला का डान्सकडे जाऊ दिलं नाही, मला का ऍक्टिंगकडे जाऊ दिलं नाही, मला का जेजेला जाऊ दिलं नाही, तर मला असं वाटतं की त्यानं बहुतेक माझी डायरी लिहून ठेवलेली होती. कारण नाटकाकडे गेले असते मी बाय डिफॉल्ट इकडे नसते अगं, मी नाचाकडे गेले असतं तिथे नसते मी. म्हणजे मला असं वाटतं की माझ्यासाठी हे काम योजून दिलं होतं आणि तो ट्रिगर पॉईंट होता मला कळण्यासाठी, कारण देव माझ्याशी डायरेक्ट बोलत नाही ना, तर मला कळावं म्हणजे तो इनडायरेक्ट मी असं म्हणेन की एंजल माझ्यापर्यंत पाठवला होता सांगायला. आणि मी खूप स्वतःला नशीबवान समजते की ॲटलिस्ट ती मूक परिभाषा मला समजली आणि त्यातनं डायव्हर्ट झाले मी. कारण जेव्हा हे बाळ गेलो आणि माझं हे बाळ जन्माला आलं, पण तुला सांगते तो मधला जो काळ होता ना, मला रस्त्यावर फक्त स्पेशल मुलंच दिसायचे. बर. आणि स्पेशल मुलांच्या आया, त्याचं कारण असं, एरवी आपण जेव्हा सुखवस्तू पोझिशनला असतो ना, तर आपण त्याच नजरेनं बघत असतो. म्हणजे लहान बाळ आपल्याकडे असेल तर लहान बाळांची दुकानं दिसतील, एरवी दिसणार नाही. खरं तर तसं व्हायचं माझं की मला सगळे स्पेशल मुलांच्या आया, त्यांची दुखणी असं दिसायला लागली. आणि जे मी खूप देवाशी भांडले होते की माझ्याच पदरी मी एवढं सफर का, तेव्हा मला असं वाटलं की नाही नाही, मी एक नशीबवान आई आहे, मी या सगळ्यातनं सुटले. कारण हे सफरिंग किती वाईट आहे मला माहिती आहे, पण जेव्हा जेव्हा त्या आयांना बघायचे तर त्याच्यात मी स्वतःला बघायचं अगं, आणि मला खूप त्रास व्हायचा की अगं मी सुटले पण या आयांचं काय. खरं. आणि मग असं वाटलं की आपण या आयांसाठी काहीतरी काम करायला पाहिजे. पण हे वाटणं आणि प्रत्यक्ष घडून येणं खूप मोठं अंतर होतं. म्हणजे हे दिसत जरी असलं तरी अगं ती हिंमत, यांच्याबद्दल काही माहिती नाही आहे, माझं मूल असेल तर मी कसं सांभाळलं असेल अशी कल्पना मला नाही, आणि या मुलांसाठी काहीतरी करायचं. तर मला वाटतं की पुन्हा असे डायव्हर्जन्स माझ्या आयुष्यात दिलेले. मग मी गार्गीसाठी म्हणून डे केअर सुरू केलं. ओके. आणि का तर माझ्यात जेवढ्या कला आहेत त्या सगळ्या तिच्यापर्यंत पोहोचाव्या, मग तिच्याच पर्यंत का आता आणखीन चार मुलं गोळा करावी असं म्हणून. समवयस्क मुलं असतील तर सगळे शिकतील. अगदी अगदी अगदी. पण हे सुरू असताना माझ्या आयुष्यात आणखीन एक घटना घडली. माझ्याकडे एक मुलगा यायचा अगदी प्रेतासारखा, असा स्टीफ होता, प्रेतासारखा यायचा आणि प्रेतासारखा जायचा. अरे बाबा. म्हणजे त्याला असं आडवं आणावं लागायचं. आणि डे केअरमध्ये. ओके ओके. आणि तो इतका स्टीफ होता की त्याचं डायपर बदलताना जे पाय फाकवतो, तर आम्हाला खूपदा भीती वाटायची की त्याचं हाड कडकड मोडतं का काय, म्हणजे इतकं. आणि मल्टिपल डिसऑर्डरचा मुलगा होता आणि एका मारवाडी फॅमिलीतला होता. आणि मला कळलं होतं की त्याची आई दिवसभर 3-3 तास जप करते.
देवासमोर बसून. आणि मला इतका राग आला होता, पुन्हा फोन बिन नव्हते, त्यामुळे मी घरी गेले हे सांगायला की तुला अक्कल आहे का गं, असं काही मुलं दुरुस्त होतात का, मग आम्ही कशासाठी डॉक्टर कशासाठी आहेत. तेव्हा पण ती देवासमोरच बसली होती आणि खूप शांतपणे मला म्हणाली की प्राजक्ता हा मुलगा दुरुस्त व्हावा म्हणून नाही तर हा मुलगा लवकर मरावा म्हणून जप करते. ओ माय गॉड. तुला सांगते म्हणजे मी काही जी थोडीफार डायव्हर्ट झाले होते गार्गीच्या माध्यमातून डे केअरला, मला असं वाटतं देवाला वाटलं असेल की नाही मला जे सांगायचं ते तिला अजून कळलेलं नाही, आणखी काहीतरी घटना हिच्या आयुष्यात आणावी. आणि त्या दिवशी माझं बाळ गेलं त्या दिवशी मी जेवढी रडली असेल त्या दिवशी तेवढी रडली. आणि मग मी स्वतःला प्रश्न विचारला की कशासाठी आपण जगतोय, म्हणजे हा इतका अट्टास कशासाठी करतोय. एक यश आपल्याला असतं ना यश, तर मी खूप स्पर्धा जिंकून ते यश पाहून घेतलं होतं. पैसा घरामध्ये बऱ्यापैकी सुबत्ता होती आणि पैशाचा मोह नव्हता, आजही नाही आहे. तर मला असं वाटायचं की मी जे भव्य दिव्य वेगळं काहीतरी म्हणते तर वेगळं मला काही कळतं आहे का, म्हणजे मी 2 दिवस झोपले नाही आणि असा लख्ख प्रकाश पडल्यासारखं झालं की बास आता याच मुलांसाठी डे केअर करायचं. बापरे. आणि मग पुन्हा अगं तो प्रश्न द्वंद्वच होतं की आता नॉर्मल मुलांसाठी करते ते पण असंच काहीतरी डे केअर करते, आता या मुलांसाठी करणार. खूप मोठी हिंमत होती ती. आणि पुन्हा ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे नॉर्मल मुलांमध्ये सगळं ओके ओके, माझं पुण्यामध्ये नाव होतं, मी मोटिवेशन स्पीकर म्हणून जायचे, पॅरेंटिंगला मी काउन्सिलिंग करायचे, पण त्याच्यातनं डायव्हर्ट होऊन या मुलांसाठी करणं म्हणजे परत पुन्हा स्टार्ट फ्रॉम झिरो. खरं. आणि मीनवेल माझ्याकडे बरीच मुलं डे केअरला येत होती, पण डे केअर करता करता माझ्यातली ती आई काही संपत नव्हती. आणि मी जेव्हा आयांचे हाल बघायचे तर मला असं वाटायचं की आपण लेपणं लावतोय, आपण कन्स्ट्रक्टिव्ह काम नाही करत आहे. आणि मग लक्षात आलं की 18 वर्षानंतर या मुलांना शाळा नाही, 18 वर्षानंतर ही मुलं प्युबर्टी एजमध्ये जातात, सेक्शुअली सुद्धा ते स्ट्रॉंग होतात हे समजून घेणारं कोणी नाही आहे, जग समजून घेत नाही आहे. आणि दुर्दैवानं हे मूल फक्त आईचं आहे त्यामुळे आई सफर होती. आणि ते सफरिंग मी जेव्हा जवळून पाहिलं तेव्हा मी ठरवलं की आता 18 वर्षाच्या वरच्या मुलांसाठी काम करायचं. बापरे. आता हा आणखी मोठा टास्क होता. तर मला जे वाटायचं ना, माझ्याकडे जी छोटी मुलं होती सगळ्या स्पेशल कॅटेगरीतली, तर मला वाटायचं ही सगळी मुलं आपोआप येतील, पण असं नाही झालं ग. बर. म्हणजे मी हे सगळं नॉर्मल मुलांचं बंद करून हे सुरू केल्यावर बघते तर एकही मुलगा नाही. आणि आता माझ्या पूर्ण खात्री झाली की 6-7 महिने तर मी नुसती बसणार आहे, कारण कन्सेप्टच लोकांना कळत नाही. आणि माझी कन्सेप्ट वेगळी होती. कन्सेप्ट अशी होती की या मुलांचं आयुष्य वाढवता येत नाही, पण ते आनंदाचं नक्की करतात आणि आनंदाचं करायला मी बसलेली आहे. किती सुंदर आहे खरंच कल्पना. एक्झॅक्टली. आणि पुन्हा असं की यार आईला नाही का जगण्याचा अधिकार, तिने कधी जगायचं? म्हणजे 50 वर्षाच्या मुलाचं डायपर आईच बदलते आणि 40 वर्षाच्या मुलीचे पिरियडचे पॅड पण आईच बदलते. बापरे. पण अजूनही आपल्याकडे तो ट्रेंडच आला नाही की बाबानी सगळं करावं, म्हणजे जेव्हा की बाबासाठी पण ती लहानच मुलगी आहे. म्हणजे मी तर असं म्हणते तो जेंडर बायस नसायलाच पाहिजे त्या ठिकाणी, पण आजही तसं होतं. आजही माझ्या या विशेष मुलांच्या आया कुठे जायचं म्हटलं सहज उत्तर कधीच देत नाही. आधी त्याला त्याच्या गोळ्यांच्या वेळा, जेवणाच्या वेळा, मग त्याचे टँट्रम सगळे, हे सगळं सगळं बघायला लागतं. आणि जगाने एक असं शिक्कामोर्तब करून दिलं की तुझ्यामुळे हे मूल झालंय, त्यामुळे त्याचं तूच करायचंय मरेपर्यंत. हो गॉड. हो. आणि त्याच्यात काय झालंय, आईला असं वाटतं कुणाशी भांडू ग मी, खरंय कुणा कुणाशी भांडू, म्हणून तिनं हे सगळं मान्य करून टाकलंय की हो माझ्यामुळे झालंय आणि मीच त्याला निस्तरणार आहे. तुला सांगते, माणूस म्हणून ती एक माणूस राहतच नाही, ती फक्त त्या एबल्ड मुलाची आई बनून जाते आणि ती पण विथ गिल्ट. विथ गिल्ट. नॉट इव्हन हॅपीली. सगळ्यात वाईट आहे विथ गिल्ट. म्हणजे 50 वर्षाचा मुलगा असेल तरी तिची ती खंत पहिल्या दिवशीचीच असते. अगदी. तर मला ना हे खूप त्रास द्यायला लागलं. आणि मुलं तर माझ्याकडे नाही, मग मी खूप त्याचा रिसर्च केला तर मला लक्षात आलं की लोकांकडे मुलं आहेत, लोक रितसर लपवून ठेवतात मुलं, सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. मग मी घरोघरी जायला लागले, म्हणजे मला रस्त्याने दिसलं की त्याच्या मागे मागे घरी जायचं, अख्ख्या घराशी बोलायचं. खूपदा असं व्हायचं की आईला वाटायचं बास आता मी थकली, याला कुठेतरी ठेवावं, पण तोंडातनं शब्द फुटत नव्हते, कारण तिने असं म्हणायचं म्हणजे फारच वाईट काहीतरी करते. आणि हे तू सांगतेस हे इन 2000 काय असेल साधारण? नाही, ही डे केअर म्हणजे मी 100% शिफ्ट झाले मी 2012 वगैरे वगैरे. ओके. खूप जुना काळ नव्हता, 12 वर्षांपूर्वीची गोष्ट. हो 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 हो. तर तुला सांगते ना, म्हणजे मुलं घराघरांमध्ये मुलं, हे मला कोरोनाच्या काळात कळलं. बापरे. म्हणजे झाकून ठेवणे जे म्हणतो ना, सुशिक्षित घरांमध्ये सुद्धा ही मुलं लपवून झाकून ठेवलेली असतात.
आणि मग अशी ती मुलं घेणं सुरू केलं, लोकांच्या घरोघरी जाणं. म्हणजे तुला सांगते अनुभव, लोकांच्या घरी गेल्यावर माया म्हणायच्या, तुझी हाऊस आहे ना, तूच घेऊन जा की मग. बापरे, मम्मी टू व्हीलरवर आण, रिक्षानी आण, कारण गाड्या नव्हत्या माझ्याकडे तेव्हा. मी हे सगळं केलंय आणि मग 15 दिवसाची ट्रायल दिलं. मी म्हणायची काकू एक महिना सोडून बघा, मग आपण ठरवू. झाला ना एक महिना, तुझी हाऊस फिटली ना, पैसे पण नाही, मूल पण नाही. नॉन प्रॉफिट म्हणजे रिअल रिअल नॉन प्रॉफिट आहे. अगं आउट ऑफ पॉकेट आहे. मला सांग, भाडं देणं आहेच, मला सगळ्या स्टाफचे पैसे देणं आहे. सुरुवातीला असं व्हायचं की स्टाफ बेअर करण्यात पण माझ्याकडे नव्हते, तर मीच शी धुणार, मीच फरशा पुसणार, मीच मुलांचे कपडे बदलणार, हे सगळं केलं. आणि त्यात लेक लहान, म्हणजे मी मगाशी जे वाक्य वापरलं की मला खंत या गोष्टीची की माझ्या मुलीचं बालपण संपून गेलं, कारण जेव्हा ती माझ्या मांडीत हवी होती तेव्हा बाकीची मुलं माझ्या मांडीत असायची. आईचा शेअर तिने, ती बऱ्याच जणांबरोबर आई शेअर झाली. अगदी, म्हणजे मी असं म्हणते की माझ्या प्रा फाउंडेशनच्या जे काही यश आहे त्या यशामध्ये तिचा खूप मोठा वाटा आहे. नक्की स्लिपिंग पार्टनर आहे ती माझी अशी. खरं तर अर्थात तिचा सगळ्यात सपोर्ट होता. म्हणजे जशी अशी समज तिला आली तेव्हा तर ती असं मला म्हणायची की तू जा, मी राहते घरी, हाऊस तू या कॉन्फरन्सला जा, ती संधी सोडू नको. तर कधी कधी वाटायचं हे छोटंसं बाळ मला इतकं शहाणपण देऊन जातं, पण ते छोटंसं शहाणपणसुद्धा तुम्हाला इतकी एनर्जी देऊन जातं अगं. कारण मी काय करते फारसं कोणाला कळतच नव्हतं, आणि लोकांच्या लेखी असं की हिला काही उद्योग नाही आहे, बसलं सगळं छान छान सगळं सोडून हे करते. पण आई माझ्या नजरेतनं जात नव्हती. म्हणजे मी जेव्हा माझ्या आया बघायचे तर माझ्या डोक्यात असं यायचं की ती आई मी जी बघते जिच्याकडे स्पेशल मुलं आहे तिलाही जग कोसतं, त्या आईलाही बघते जिला मुलंच होत नाही तिला पण जग कोसतं, आणि ती आई सुद्धा जिला धडधाकट मुलं आहे पण तरी ती वृद्धाश्रमात आहे, तर लोक तिला जाऊन सांगतात तुझे संस्कार कमी पडले. काय ग, म्हणजे कुठून ही आई. म्हणजे मी असं म्हणते की या पृथ्वी तलावर सगळ्यात सुंदर शिल्प काही असेल तर ती आई आहे. खरंय, पण अजूनही तिला ते स्टँडर्डायझेशन मध्ये आणल्याच गेलं नाहीये. तर याची मला म्हणजे खंत होती, याचा इतका त्रास होता की अगं विचार करणार मी मुलांच्या मागे मागे जाऊन घरी जाणं चेष्ट आहे. सहज काय लोकांनी बसू दिलं असेल का? लोकांनी हाकललं आहे, लोकांनी ऐकलं नाही आहे, लोकांनी वाईट वाईट बोललेलं आहे माझ्या बाबतीत काहीही. पण आज तुला सांगते, विचार कर की एका म्हणजे ज्यांना मुलं होत नाही त्या आया वेगळं फील करतात, पण ज्यांना मुलं आहेत आणि ज्यांना अशी शब्द ऐकावे लागतात तर त्यांनी काय अगं हे केलं असेल. मी खूप अस्वस्थ झाले, मला असं वाटलं की यार काहीतरी तर जगण्याचं साधन असलं पाहिजे, कारण खूप लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तेव्हा, म्हणजे खूप खूप प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले. माझ्या डोक्यात एक कल्पना आली, मी कलर थेरपीचा वापर केला. ओके, मी खूप साऱ्या थेरपीज डिझाईन केल्या माझ्या. तर मी कुंभाराकडनं पणत्या आणल्या आणि मी प्रायमर करून दिल्या त्या, आणि मी असं ऐलान केलं ओपन फॉर एव्हरीवन की माझ्याकडून पणत्या आणि रंग घेऊन जा. ओके, आणि फक्त ब्रश तुमचे काय तर 10 पणत्या नाही, पण मुलासोबत बसून तुम्ही 10 पणत्या रंगवा. गुड. मला असं वाटलं की लोक येणार नाहीत, किंवा आयांचंही असं होतं की काय होणार आहे त्यांनी 10 पणत्या कधी रंगवणार, वेळच नसतो. पण तुला सांगते अगं नंतर असं झालं की आज 100 पणत्या नेल्या आणि दुसऱ्या दिवशी 100 पणत्या घ्यायला आले. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये त्यांना हा एक आधार मिळाला, कारण ही मुलं बसतच नाही, यांचं बूडच एका जागेवर नसतं ऍक्च्युली, तर त्यांना ती कलर थेरपी मग त्या फुटल्या तरी चालणार आहे वगैरे असं सगळं होतं. म्हणजे गरजा किती छोट्या आहेत ग, पण त्या काय विषय आहे तुम्हाला सांग बरं. खरं, पण मग त्याच्यातनं एक झालं की त्या कलर थेरपीतनं नंतर ते इतकं वाढलं की दरवर्षी मी 2 लाख पणत्या मुलांकडनं करून घेतो. आणि तुझ्याकडे पण मला वाटतं आलेल्या आहेत त्या पणत्या ना. नक्कीच नक्कीच. मी म्हणजे मी थोडंसं ऍड करते इथे, आज प्राजक्ता बरोबर कनेक्ट होण्यासाठी किंवा एक माध्यम लागतं किंवा पॉडकास्टवरती एवढे सारे गेस्ट येतात, पण असं नाही होत की मी प्राजक्ताला पर्सनली जाऊन किंवा मी ठरवून की आज मदर्स डे आपण असं नाही झालंय. देर आर 2-3 ट्रिगर्स ॲज आय सेड. आई म्हणून जी मी एक व्यक्ती बघितली आहे ना, माझी बहीण आहे, कझिन आहे माझी, तिला मी ॲज अ मदर बघितलेलं आहे रेझिंग अ स्पेशल किड, आणि ती प्राजक्ताशी कनेक्टेड आहे, माझा भाचा आणि माझी आते बहीण आहे. आय एम सो इम्प्रेस्ड किंवा आय एम सो इन्फ्लुएन्स्ड बाय इट की तिचा जो कामनेस आहे किंवा ॲज अ मदर तिने जे स्वतःला डेव्हलप केलेलं आहे माझ्या कझिननी विथ द स्पेशली एबल्ड किड. आणि आज मी स्वतःला बघते, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये बघते, इतर माझ्यासारख्या आयांना बघते, आणि हा खूप ड्रास्टिक फरक जाणवतो की आम्ही एवढ्या एवढ्या अशा गोष्टी करतो, वी लूज
प्राजक्ता, आम्ही आम्ही आईच आहोत, पण आय थिंक वी आर डिलिंग विथ डिफरंट चॅलेंजेस ना. की सीईटी द्यायची की नाही, नीट द्यायची की नाही, हे आमच्या डोक्यात येत राहतं. आणि आय थिंक प्राजक्ता हॅज सम डिफरंट चॅलेंजेस ओनली. आईच आहे म्हणजे इवन माझी कझिन इज ऑल्सो अ मदर, बट शी हॅज डिफरंट चॅलेंज. खरे म्हणजे आई झाल्यावर आय थिंक चॅलेंज 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 एका लेडीला किंवा एका बाईला आई होण्याच्या आधीपासून जे सुरू होतं. मला इथे एक तुला विचारायचं आहे की नुसतं आई म्हणून चॅलेंज आपण आत्ता बोलतो आहे, पण ॲज अ कम्युनिटी आम्ही दोज हू आर नॉर्मल मदर्स म्हणा, नॉर्मल फॅमिलीज, आम्ही तुमच्यासाठी काय काय, व्हॉट डू यू एक्सपेक्ट? कारण मी माझ्याकडून मदत करणं वेगळं आणि तुझ्या एक्सपेक्टेशन्स वेगळ्या असू शकतात. की प्रा फाउंडेशनला किंवा प्राजक्ताला आज वेगळी मदत हवी आहे, तर काय असू शकते ती आणि काय आम्ही करू शकतो? एक्झॅक्टली. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नेहमी आधी सांगेन की थोडीशी मानसिकता बदलूया आपण नक्कीच. आणि मला असं वाटतं की या मुलांना जन्माला घातलं आहे नियतीनं, तर त्याच्या पोटापाण्याचा प्रश्नसुद्धा तो सोडवणार आहे. ओके. तो जगातल्या चालत्या बोलत्या लोकांना सोडवायचा नाहीच आहे खरं तर. मायबाप बघत आहेत त्यांचं. आणि तरी पण आपण त्याचं काही करत नाही, पण तरी शब्द खर्च करतो आणि ते पण चुकीचे करतो. तर सगळ्यात पहिलं तर म्हणेन की मला सगळ्यात मोठा सपोर्ट असा हवा आहे की आपण थोडीशी मानसिकता बदलूया. इनफॅक्ट खूप साधं, म्हणजे तू रोहितला आज काम करताना जेव्हा बघतेस तर तुला फार आनंद होतो. आणि माझे लेकरू जेव्हा म्हणतं मॅडम पहिली सॅलरी आई आहे तुम्हारे लिए क्या लू, अगं मला सांग माझ्या घर काटा आलाय, तर मला सांग की त्याच्यापेक्षा वेगळा आनंद काही जगात असू शकतो का? तर मला असं वाटतं थोडंशा नजरा बदलूया आपण या आयांसाठीच्या. आणि खूप काही करायचं नाही आहे गं, कधीतरी त्यांच्या घरी जाऊन डोकवायचं आहे की काय म्हणताय, मी ठेवू का हिला, किंवा तुम्हाला बाहेर जायचं असेल तर सांभाळू का मी, एवढं सुद्धा खूप झालं. कारण प्रा फाउंडेशनमध्ये जी मुलं येतात ते त्यांच्यापुरती सगळे, पण मला असं वाटतं जगातल्या मुलांसाठी आपण जेव्हा विचार करतो तर तेव्हा आपण आपली नजर बदलू, मानसिकता बदलू. आणि सगळे प्रेमाचे भुकेले आहेत, माझी पोरं तर आहेच पण पोरांच्या आया पण. कसं ना, म्हणजे हळदी कुंकाला सुद्धा बोलवल्या जात नाही अगं. माझ्याकडे तर एक केस अशी आहे की ती म्हणते मी कित्येक दिवस लग्नाला गेले नाही, म्हणजे माझ्याच भावाचं लग्न, पण मी सोडून आणि माझा मुलगा सोडून सगळं घर गेलं. इतका निग्लिजन्स असू शकतो. किंवा या मुलं, ही मुलं घरात असेल तर यांच्या मुलींची लग्न होत नाही, घरातल्या मुलींची लग्न होत नाही, असं खूप आहे. तर मला असं वाटतं की आपण थोडीशी नजर बदलूया, कारण तुम्ही त्याचं शू धुणं धाणं खाणं पिणं काही करत नाही आहात. तुम्हाला फक्त शब्द खर्च करायचे आहेत हसून हसून, आणि हसायला पैसे लागत नाही, आणि सामावून घेऊन अगदी. आणि सामावण्याची कल्पना सुद्धा अगं अगदी अशा की तुला जाऊन त्याचं काही करायचं नाही, पण असं डोकं काय म्हणतेस कशी आहेस, एवढ्याला सुद्धा ती परत खुश होतात. तर ते एक. आणि दुसरं असं की खरंच तुमच्याकडे सुबत्ता असेल, आणि तेवढी सुबत्ता खरं तर आपल्याकडे आहे, सुबत्ता असेल आणि तुम्ही प्रत्यक्ष अंगानं काही करू शकत नसाल, पण काहीतरी कॉन्ट्रीब्युट समाजाला करण्याची तुमची मानसिकता असेल, तर एखाद्या मुलाचं पालकत्व घ्या. बर. कारण खूप मुलं माझ्याकडे अशी आहेत की ज्यांचे आई वडील नाही आहेत. म्हणजे तुला सांगते, माझ्याकडे कोरोनाच्या काळात नंतर जी मुलं आली, तर पहिल्या कोरोनात वडील गेली आणि दुसऱ्या कोरोनात आई गेली, आणि 14 वेळा घाटावरनं मुलं माझ्याकडे आलेली आहेत. म्हणजे घरी न्यायचे पण कष्ट नाही घेतले. आणि घाटावरनं मुलं आल्यावर म्हणजे एक किस्सा तुला सांगते, ती मुलगी रडून रडून, सीपी मुलगी, कण हलू शकत नाही जागेवरनं, सेरेबल पाल्सी मुलगी होती, तिला बोलता यायचं बऱ्यापैकी, पण ती रडून रडून सांगत होती की ताई मला तू ठेवून घे नाहीतर माझ्या लहान भावाचं लग्न नाही होणार. मला आश्चर्य वाटलं, म्हणजे माणूस मेल्यावर मेलेल्या माणसाबद्दल दुःख फारसं नव्हतं कोणाला, आपण आता हिचं पुढे काय करायचं, कोण काय करेल याचे प्रश्न खूप होते. म्हणजे आपण माणसं आहोत का रोबोट आहोत ग? त्या मुलीला मी ठेवलं, त्याच्या पुढचं सांगते. एका मुलीच्या भावाचं लग्न करायचं होतं, तर जितक्या वेळा मुलीकडच्यांनी त्या मुलाला बघितलं नसेल तेवढ्या वेळा त्यांनी मला बघितलं आहे. आणि मी त्यांना ती ऍश्युरिटी दिली आहे की तुम्ही लग्न लावा, या मुलीला मी आजन्म सांभाळेन, काळजी नसावी. म्हणजे पुन्हा हे सांगण्याचं तात्पर्य असं, माझं काम माझ्या सेंटर पुरतंच मर्यादित आहे तसं पाहिलं तर. खरं. पण मग सामाजिक बांधिलकी, माणूस की, मी जे म्हटलं ना की डोकवा आणि हसा, तर खरं तर त्याच्या 13 वेळा मी नेण्याचं काहीच कारण नव्हतं. किंवा माझ्या एका मुलाची आई गेली तर घाटावर मी घेऊन गेले त्याला. त्यांना सांगितलं त्याला केस काढायला लावायचं नाही, त्याला नमस्कार चमत्कार नाही, त्याच्यासमोर रडू नका, त्याला वेगळं वाटून देऊ नका. ऍक्च्युली आणि त्याला रस्त्यावर गोष्ट सांगितली, आई गावाला गेली आहे.
आजही मला मुलगा विचारतो आई कधी येणार आता, तर या मुलांचे प्रश्न कदाचित तोकडे असतील पण कधी कधी हलवून टाकतात, पण या बिचारांना कळत नाही पण आपण किती सारे प्रश्न उद्भवून ठेवलेले आहेत अगं. तेच म्हटलं आत्ता की खूप वेगळी दुनिया आहे, खूप वेगळी. पण मी कधी कधी वाटतं की ती सुंदर आहे खूप. मला एका सिंपल आहे तुला सांगते, माझा एकदा झी साठी इंटरव्ह्यू झाला होता, त्याने मला विचारलं की तू या वास्तूला एका शब्दात काय सांगशील, तर मी म्हटलं देवघर. सुंदर. मी तिथे पूजा पण घालत आहे. अगं ही पोरंच देवात जमा आहेत, म्हणजे आपली पोरं सुद्धा रुसून बसतील किंवा विचारणार नाही तुला आई तुला लागलं का, पण माझी पोरं चार वेळा विचारतील लागलं तुला, दमली आहे तू, आणि गळ्यात पडतील. मी सांगते ना, जगात इतकं सुंदर जग कुठेच नाही आहे. आणि तू जो प्रश्न मला विचारला की कसं आम्ही अटॅच होऊ शकतो, तर मी जसं म्हणतो की माणुसकीच्या तत्वावर त्याला ज्याला पैसे लागत नाही, पण जर तुमच्याकडे पैसे असेल तर एखादं मुलाचं पालकत्व घ्या, तुम्ही वर्षभराचं किराणा देऊ शकता अगं, किंवा एखादी वस्तू तुम्ही डोनेट करा त्यांना, त्या संस्थेला काही लागत असेल, किंवा सगळ्यांचा एक गैरसमज आहे, अर्थात अनेक कारणांनी आहे की यांना पैसे दिले तर याची विल्हेवाट चुकीच्या माध्यमातून होते. ओके. पण तुला सांगू, खूप ऑथेंटिकली तुम्ही देऊ शकता. माझ्याकडे 12A, 80G, CSR हे सगळं आहे, म्हणजे बकायदा त्याचे सर्टिफिकेशन, त्याच्या पावत्या सगळं तुम्हाला मिळतं, टॅक्स बेनिफिट मिळतो, इतकी ट्रान्सपरन्सी आहे. काही संस्थांच्या घाण करण्याने लोकांचा असा ग्रह झालेला आहे, आणि लोकांचा असा पण ग्रह आहे की सगळ्या संस्थांना शासन दरबारी खूपच मान्यता आहे आणि शासन पैसे देतं, असं काहीही नाही. मी खूपदा म्हणते ही माझी वैयक्तिक खाज आहे. बर, खाजच, कारण वाटेल ती ते प्रसंग येतात आणि वाटेल त्या टर्मवर मला लढायला लागतं, पण माझं कळकळीचं लोकांना सांगणं आहे, प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. आमच्यापर्यंत म्हणजे मी असं म्हणते की ही कम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर या मुलांचा शिक्षणाचा खर्च करा, या मुलांच्या एखाद्या क्लासचा खर्च करा, किंवा त्यांच्या राहण्याखाण्याचा खर्च करा, किराणा त्यांच्या किराणा द्या, वस्तू द्या, डायपर ग, म्हणजे मी नेहमी म्हणते अन्न वस्त्र निवारा आणि डायपर, कारण ज्या मुलांना शिशू कळत नाही तर त्या मला डायपर, म्हणजे खरं तर तुम्ही अप्रोच व्हा, त्यावेळेला जी गरज असेल ती आम्ही तुम्हाला सांगू शकतो. हाऊ कॅन दे अप्रोच यू, आर वी गोइंग टू पुट लिंक? येस येस, माझा फोन नंबर दे हवं तर, किंवा ऍड्रेस टाक, लोकेशन प्लेस करू शकले तसं काहीही तुझ्या पाय, पण जर तू ऍड्रेस टाकू शकलेस तर मी असं म्हणते मी तुम्ही कनेक्ट व्हा. आणि तुम्ही आणि पुन्हा का कनेक्ट व्हा, तुम्ही तिथे आल्यावर कळतं की आपण किती ब्लेस्ड आहोत, देवानं हातपाय तोंड डोकं सगळं दिलंय, तरी कंप्लेंट बॉक्स आहे आपल्याकडे. आणि तिथे आल्यावर कळतं की अरे मी तर म्हणजे 100% देवदूत आहो. तर मला असं वाटतं की स्वतःच्या सुंदर जगण्याचं महत्व समजून घेण्यासाठी सुद्धा तिथे या. माझं ते लेकरू आहे, तर माझ्याकडे तू येशील ना तर अशी खूप मजा मजा असते. तर माझ्या सगळ्या माझ्या जे सेंटर आहे, मी ते संस्था वगैरे म्हणत नाही, अजिबात संस्थेचं रूप नाही, एकदम कलरफुल आहे. त्याचं कारण असं, मला असं वाटतं की आयुष्य रंगीत असावं. ऑलरेडी नियतीने म्हण, देवाने म्हण, प्रारब्धाने म्हण, त्यांच्या आयुष्यात तसे भकास रंग दिलेले आहेत, आणि उगाचच ते रंग आईनं पण ओढून घेतलेले आहेत, मग तिला घ्यावे लागले आहेत. तर मी तू बघशील ना, मी सुद्धा म्हणजे संस्थेत गेलो की लोक अशा बकाल राहतात, बायका आणि पोरं, ॲब्सोल्युट नाही. माझ्याकडे तू येशील तर तू कायम हसशील, म्हणजे मी या मुलांच्या व्यंगावर पण हसते पण आम्ही मजा करतो. त्याचं कारण असं की त्यांना तो फील येऊ नये की आम्ही असे आहोत. राईट. किंवा जे बॉर्डर लाईनची मुलं आहेत त्यांना मी तिथे सेक्रेटरी करून ठेवलं आहे. बर, तर तू येशील ना तर एकही सेक्रेटरी तुला पाणी आणून देणार नाही का, कारण तो त्याला सांगेल, तो त्याला सांगेल, तू त्याला. आणि आणि गंमत, आपण समजा म्हणलं की अरे मावशी आली चहा, तो तिकडनं सांगतो दूध संपलाय मॅडम, मग तोपर्यंत तू म्हणशीलच ना की अगं असू दे कशाला, तर तो काय म्हणतो नाही म्हणता येत ना त्या, मग कशाला द्यायचं. आय लाईक दिस ॲटिट्यूड, म्हणजे अगं द वे यू आर हँडलिंग ऑल दिस, मी आय एम एन्जॉईंग एव्हरी मोमेंट. म्हणा मला कण रिग्रेशन नाही, म्हणजे माझ्या मुलीला खूपदा वाटतं मी एकदा तरी स्टेजवर तिला दिसावं. Okay. तर मी असं म्हणते की अगं एवढा मोठा स्टेज मला मिळाला आहे ना, आणि किती रंग भरायला मिळत आहेत. खरंय खरंय. आणि त्या रंगांना काही नावं नाही आहेत. म्हणजे पोरं 50 वर्षाचं पोरगं सुद्धा हमसून हमसून गळ्यात पडून रडतं माझ्या, आणि मग थोड्यांनी पापी घेतो, थोड्यांनी सॉरी म्हणतं, हे सगळं सगळं असं. तर ही सगळी देवदूतं मी गोळा करून ठेवलेली आहेत. छानच आहे. फक्त एकच, ही सगळी देवदूतच आहे,
आणि पुन्हा तू म्हणतात असं की यांच्या स्वतःच्या काही डिमांड्स नाही आहेत, पण जन्माला आली आहेत तर चांगलं जगण्याचा अधिकार आहेत, म्हणून आपण त्यांना सपोर्ट सिस्टीम देऊया. सपोर्ट सिस्टीम देऊया. आनंद हा जो तुझा कन्सेप्ट मला आवडलेला आहे की त्यांना शहाणं करून सोडायचं नाही आहे, त्यांना कुठेही फिट नाही करायचं आहे आपल्याला की दे आर फिट फॉर धिस, दे आर फिट नाही, दे देमसेल्स ते आहेत तसे ॲज इट इज, हॅपी हॅपी. म्हणजे माझं स्वप्न असं आहे, म्हणजे माझं स्वप्न पण सांगून देते तुला, मला जगातलं सर्वोत्तम सेंटर उभारायचं आहे. ते सर्वोत्तम इतकं असावं की ज्या दिवशी ही मुलं जन्माला येतील त्या दिवशी आईनं दवाखान्यातच म्हणावं प्रा फाउंडेशनने मला काळजी करायचं काही कारण नाही. क्या बात. आणि मी म्हणते देवाला लाईक इट. हा स्वप्न मोठंच, म्हणजे छोटं मोठं मध्ये सगळ्यांचं नाही. आणि जसं मी मघाशी म्हटलं की खूप शहाण्या लोकांच्या मध्ये मी राहिले आहेत, माझं सेंटर होतं, पण शहाणी लोक खूप वेगळ्या पद्धतीनं त्रास देतात. मघाशी आपलं थोडं बोलणं झालं, म्हणजे कसे त्रास देतात अगं, तर त्या काळ्या बाहुल्या टाचण्या टोचून दर अमावस्या पौर्णिमेला दारात टाकून ठेवायच्या, लिंब हळद कुंकू टाकून, दारूच्या बाटल्या माझ्या अंगणात, हाडं टाकलेली, पोलीस चौक्या झाल्या, हे सगळं झालं. तर या निष्कर्षावर मी पोचले. मी आत्तासुद्धा आंबे गावात आहे, म्हणजे थोडंसं हो बाहेरच आहे. तर मला लोक म्हणतात की तू इतकी बाहेर का जातेस, तर मला त्याच्यावर एक छान उत्तर द्यायचं आहे की मला जगाला नाही बदलवायचं. आणि कारण जग शहाणं असून सुद्धा ढोंग करतं शहाणं नसल्याचं, आणि माझी पोरं शहाणी नाहीच आहे, अग्रीड. तर मी असं म्हणते माझ्या मुलांचं एक जग असावं आणि त्या जगामध्ये त्यांना हवं ते करता यावं. सुंदर. त्यामुळे माझं स्वप्न आहे की मी मस्त शेती करावी. आहा. निसर्गातूनच ती मुलं आलेली आहेत आणि निसर्गच शिकवणार आहे, निसर्ग कुरवाळणार आहे. तो निसर्ग हेवादेवा करणार नाही की नाही हा असा नाही. म्हणजे आजही जर मी म्हटलं की या मुलासोबत धडधाकट मुलांनी खेळावं तर त्याच्या तिकडनं इशारे करेल की नको नको त्याच्यासोबत खेळू नकोस, असे आपण उच्चभ्रू घरांमधले चित्र पाहिलेलं आहे. खरं. तर मला असं वाटतं की जो निसर्ग बोलत नाही प्रत्यक्ष पण अप्रत्यक्ष बोलतो, त्या निसर्गातच या मुलांनी जगावं मरावं आणि या मुलांची मरेपर्यंतची व्यवस्था मी करावी. मला पुन्हा या मुलांना घरी नाही पाठवायचं आहे, कारण मला माहिती आहे खूप वर्ष माझ्याकडे राहिल्यावर किंवा घराच्या बाहेर राहिल्यावर तर कुणीच एक्सेप्ट नाही करणार. आणि त्यासाठी मी एक डिटॅचमेंट थेरपी सुरू केलेली आहे. बरं. आणखी छान हे काय. हां, तर त्याची कन्सेप्ट अशी मांडली आहे, ती सुद्धा मी आई सेंट्रल आयडिया ठेवून की त्या आईला सांगते की तुला तुझं जे घोषा असतो की मी असेपर्यंत मी या मुलाला कुठे पाठवणार नाही, तर तिला मी हे समजावून सांगते की 40% मूल 70% तूच करतेस, कारण तू ओव्हर प्रोटेक्टेड राहते. त्यात तिचा दोष नाही, काय होतं ना सगळं समाज बोलायला बसलाय अगं. मग तिला वाटतं की याला कोणी बोलू नये, मी बोलणी खाईल पण त्याला कोणी बोलू नये. पण मी हे म्हणजे जागरण सुरू केलं याचं की असं तू अगदी की तुला हे वाटत असलं तरी तुझ्यानंतर काय. तर प्रत्येक आई, माझा एक माझा पेपर पण आहे याच्यावर, तर प्रत्येक आई ही फार चिवट असते आणि तिला नेहमी असं वाटतं की माझ्या मरायच्या एक दिवस आधी माझ्या मुलांना मरावं, कारण तिला जगात कुणावर विश्वास नाही आहे, कारण तिने जे सोचलंय. पण मी तिला सांगू इच्छिते की तुझ्या इतकंच रादर तुझ्यापेक्षा छान आम्ही तिला सांभाळू शकतो, पण तू जिवंत असेपर्यंतच त्याची कुठेतरी पर्यायी व्यवस्था कर. ओके. इतक्या चांगल्या हातात त्याला दे की त्याचा आनंद बघून तू आनंदानं मर. हाऊ स्वीट. हे माझं स्वप्न आहे. सिंपल आनंदाचीच एक कॉन्सेप्ट अगेन इन अ डिफरंट वे. अगदी. म्हणजे मी म्हणते की हे तुझं दुखणं आहे, हे दुखणं आहे, आपण खूप लेपणं लावतो, हे दुखणं तू मुलाला देऊ नको, मुलीला देऊ नको, जावयाला देऊ नको, आणि त्यांनी का करावं. हे तुझ्या पदरी आलंय म्हणून तुला ती डेफ्ट आहे. बाकीची लोक फेसबुक आणि याच्यापुरतीच मर्यादित आहेत, किंवा दूर असेल तर पैसे देण्यापुरते येतील, पण रोज करायचं असेल तर शक्य नाही. एव्हरी डे एव्हरी मिनिट ही लढाई आहे. आणि आणि का तू का पुन्हा पासिटॉन प्रोसेसमध्ये का जातेस. तर माझं प्रत्येक आईला सांगणं आहे की तुझ्या मुलाची पर्यायी व्यवस्था आजच कर. आणि म्हणून तो तिला कॉन्फिडन्स येण्यासाठी तू पाहिलं असेल की माझ्याकडची रंगपंचमी धमाल, माझ्याकडची काय पालखी, एकही सण आम्ही सोडत नाही. गुढी जशीच्या तशी घरात जसं असं तसं नटून थटून सगळं असं. आम्ही कधी पाणी खेळतो, आम्ही कधी दहीहंडी करतो, क्या बात. ट्रिप्सला जातो, शूटिंगला नेलंय मी, हंबीररावच्या शूटिंगला नेलंय, पिक्चर दाखवायला नेलंय, म्हणजे बाजीप्रभू पिक्चर दाखवायला नेलंय. तर माझ्या मुलीनं असा मोठा स्क्रीन तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला. हो हो. आणि ती मला म्हणते हा इतका मोठा टीव्ही महाग असेल ना ग.
अरे मी म्हटलं, म्हणजे मला असं वाटलं की अरे कुठल्या जगात आहोत आपण. आणि जसं त्या या मोठ्या स्क्रीनवर एवढे मोठे शिवाजी महाराज असल्यावर तिने माझा हात धरला. सीपी मुलगी, तिच्या हातांना ताकद नाही, हात धरला, मला वाटते नमस्कार कर, नमस्कार कर. आहा हो ना. गश्मीर महाजनी म्हणाला माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर कॉम्प्लिमेंट आहे ऍक्च्युली. आणि या मुलांना पिक्चरमध्ये नेणं खूप टास्क असतो, कारण व्हीलचेअर बाउंडेड असतात, प्रत्येक मुलाला बांधावं लागतं मला सेटला, या मुलांच्या गोळ्यांच्या वेळा नाही मला चुकवतात, तर त्यावेळेस जर गोळी असेल तर बाजूला ती मेड बसवायची, वाटीमध्ये गोळी भिजवून ठेवायची, त्यावेळेला अलार्म लावून ठेवायचे, त्याला गोळी द्यायची, असे अनंत प्रकार. म्हणजे प्रत्येक मुलाचं टँट्रम्स वेगळे आहेत, पण हे सगळं करतो. त्याचं कारण असं, आई म्हणून व्हायचं स्वीकारलं आहे ना, तर जे जे त्याची सख्याही करू शकत नाही ते मी करावं. म्हणजे आता रामोजी फिल्म सिटीला न्यायचं आहे बरं, तर त्यांना एक वेळ विमानाने न्यायचं आहे आणि एक वेळ ट्रेननी आणायचं आहे. का? तर त्या दोन्ही ठिकाणी त्यांना बसवायचं आहे आणि एकदा क्रूजवर न्यायचं आहे. अनुभव एक त्यांना, म्हणजे मी असं म्हणते की कदाचित त्यांच्या शरीराला कळत नाही आहे मी कसा जगतोय, पण त्यांच्या आत्म्याला जर कळत असेल तर आत्मा नक्की खुश होईल की अरे या जगात जाऊन पण मी नॉर्मल लोकांसारखा जगलो. यू ऑल आर सो ब्लेस्ड अँड सेंडिंग लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, हिलिंग, काय म्हणजे हवं ते तुला मिळो सगळं, असं मला खरंच. मला खूप जगायचं आहे गं, कारण खूप काम करायचं बाकी आहे. सो आय एम सेंडिंग हिलिंग टू यू की तू हे सगळं झेलू शकशील, परत तू तेवढाच आनंद पण देऊ शकशील. म्हणजे खूप वेळा मला लोकांचा प्रश्न असतो की कसं तुला झोप लागते रात्री. मला पडलाय हा प्रश्न, झोप लागते. म्हणजे माझ्याकडे स्टाफ जॉईन होणं इतकं डिफिकल्ट आहे, कारण खूपदा ह्या मुलांना पाहिलं की लोकांना उलट्या होतात, लोकांना मळमळतं, लोक पुन्हा बघायला येत नाही, लोकांना झोप येत नाही, असं पण होतं. तर मी मात्र छान झोपते, कारण त्याच्या मागचं कारण की ते दिवसभराचं जे समाधान असतं ना ते मला खूप स्ट्रॉंग करतं. आणि मी नेहमी म्हणते की हा उमरा ओलांडा की दुसरा उमरा पुन्हा घरातला वाट बघतच असतो, त्यामुळे मी दोन्ही ठिकाणी फार खुश आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पहिली गोष्ट, आपल्याकडे अजूनही जसं हिमोग्लोबिन चेक होतं किंवा HIV चेक होतं, अजूनही आपल्याकडे या मुलांना ज्या मुलांसाठी ज्या काही टेस्ट आहेत त्या कंपल्शन नाही आहेत. तर मला असं वाटतं त्या कंपल्सरी केल्या पाहिजे. आपल्याकडे खूपदा कसं होतं की जर पहिलं मूल असं असेल तर दुसऱ्या मुलाच्या वेळेस मग आई वडील खूप अवेअर राहतात, पण असंही तुला दिसेल की एक मूल धडधाकट आहे आणि दुसरं मूल डिसेबल आहे. Okay. एक मूल 100% मेरिट आहे तर दुसरं मूल म्हणजे ऍब्सोल्यूट नाही. तारे जमीपर मध्ये अगदी अगदी नाही, तारे जमीपरचा मुलगा तर खूप माइल्ड कॅटेगरीतला होता, तू माझ्याकडे मुलं बघशील तर म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला. तर म्हणून ते जज करणं कठीण आहे. म्हणजे जर जीन्स तसे असेल आणि क्रोमोझोम्स तसे असेल तर दोन्ही मुलं तशी व्हायला पाहिजे. ओके. तर मी खूपदा म्हणते की बिकॉज ऑफ युअर डेस्टिनी, किंवा तुम्ही स्पेशल आहात, तुम्ही केपेबल आहात म्हणून कदाचित असं दिलेलं आहे, पण ते समजायला आणि ऍक्सेप्ट करायला वेळ जातो. त्यामुळे ते पण त्याच्या पलीकडे माझ्या डोक्यात आलेली कल्पना अशी आहे की आत्ता बऱ्यापैकी गर्भसंस्काराचं फॅड आहे, किंवा आत्ताचे आई बाबा तसे अवेअर पण झालेले आहेत की मुलांसाठी काय करायचं काय नाही, काय खायचं, म्हणजे खूप छान पद्धतीने, म्हणजे त्यांना कोणी गाईड करावं लागत नाही, ते सेल्फ गाईडेड आहेत. पण जेव्हा ते करताना तुमचं मूल धडधाकट होण्यासाठीचे आपले सगळे प्रयत्न आहेत, पण चुकून हे मूल स्पेशल असेल तर त्याचाही अवेअरनेस प्रोग्राम करावा असं मला सारखं वाटतं. ओके. तो जर असेल ना, म्हणजे लक्षात आलं का, तो त्याची जर माहिती असेल तर ते न होण्यासाठीच आपण जास्त कष्ट घेऊ. नक्कीच ना, पण चुकून असं होत असेल, बाय मिस्टेकली इट हॅपन समटाईम्स, तर मला असं वाटतं त्याच्यासाठी सुद्धा आई वडील अवेअर असावेत. आणि समजा अवेअरनेस आहे आणि मूल धडधाकट आहे तर ते वाया नाही जात, उलट तुम्ही आणखीन कोणाला तरी अवेअर करू शकता ऑलवेज. तर माझ्या डोक्यात हे फार सारखं येतं की यासाठी मी काहीतरी प्रोग्राम करावा की आई वडिलांना आधीच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी जर सांगितल्या बर, तर कदाचित या मुलांचं प्रमाण एखाद वेळेस कमी नाही होणार. ओके. एखाद वेळेस, कारण आता आपण त्याची सगळी काळजी घेतो, पण जे मी म्हणते की बाय डेस्टिनी ज्या जी मुलं होतात, पण सफरिंगचं प्रमाण कमी होईल. राईट राईट. हा, मानसिकता बदलण्याचं प्रमाण कमी होईल. आणि जर तू म्हणतेस असं 40% 20% करू ना आपण, एक्झॅक्टली, कधीतरी इन्क्रीज. एक्झॅक्टली. म्हणजे आता सुद्धा माझ्याकडे मुलं येतात तर मी लोकांना सांगते की ती धडध आता सुधरू नाही शकत, पण त्यांना का पाठवायचं याच्यापेक्षा वर्स कंडिशनला जाऊ नये म्हणून. नक्कीच नक्कीच. आणि जो त्यांचा पिरियड आहे ते एन्जॉय करतील, हॅपीनेस, आनंद. आणि आणखी काय होतं ग, आई बा वडील पण म्हणजे जसं आता एखाद्या धडधाकट मुलासाठी कर्ज सुद्धा काढतील आणि शिकवतील, या मुलासाठी काहीच करायची मानसिकता नसते. आणि दुसरं असं की आम्ही थोडे स्वार्थी आहोत या जगात,
म्हणजे समजा आता या मुलाला आजी सांभाळते, बर, तर मायबाप म्हणतील आजी सांभाळते काही प्रॉब्लेम नाही, पण अचानक आजी गेली आणि जेव्हा यांना सांभाळण्याची वेळ, तर तुम्ही म्हणतात नाही आताला आपण कुठेतरी ठेवूया. मी प्रत्येक पालकांना काय सांगते की तुम्ही इतके स्वार्थी होऊ नका, तुमची गरज असते तेव्हा तुम्ही त्याचा वापर करता. त्याची पण काहीतरी गरज असेल ना, त्याला पण चार मुलांमध्ये खेळायचं असेल. मग म्हणे हा खूप उच्च विचार पालकांनी केला पाहिजे की त्याच्या गरजा काय आहे. म्हणे मी तुला सांगते, ॲडोलसन्स एजमध्ये आल्यावर सेक्शुअली त्यांना पण फिलिंग्स आहेत, कारण ते शरीर सांगतं, मन नाही. शरीरात ज्या रचना बदलतात, हार्मोन्स, एक्झॅक्टली. पण तुला मी सांगते, माझ्याकडे अशी पण मुले आहेत की जी स्ट्रॉंगली त्याच्यात होती, पण आता ती त्याच्यात नाही आहे. त्याचं कारण असं, हे जे ॲटमॉस्फिअर आपण देतोय ना, दिवसभर काहीतरी बिझीनेस आहे, दिवसभर काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू, तर तो म्हणजे डोक्यातनं ते निघून जातं. ऍक्च्युअली डायव्हर्जन जे असतं, तर मुलांना मी कसं सांगणार, आणि इन अ पॉझिटिव्ह वे, इन अ पॉझिटिव्ह, मारण्याची गरज नाहीये, ओरडण्याची गरज नाहीये, ते ऍटमॉस्फिअर मध्येच तू असे सिच्युएशन किंवा असं तू तिथे दिलेलंच आहेस त्यांना, की दे गेट इन्वॉल्व्ह आणि ते तिथे आले की बरोबर सांभाळून जातात. आणि मग ज्या मुलांमध्ये वेगळं काहीतरी दिसतं ना, मग तेव्हा त्याच्यावर वेगळं काम करतो. पण सरसकट सगळ्यांना गुट्टच बॅट्टच सुद्धा मी शिकवायला जात नाही, म्हणजे ज्यांना त्याचं ज्ञान नाहीये त्यांना सुद्धा आपण जास्तीचं ज्ञान देतोय असं होऊन जातं. पण ते ऑब्झर्वेशन माझं पण असं, जसं आई वडिलांचं असतं की या मुलामध्ये काय वेगळे चेंजेस होत आहेत, बट ऑब्व्हियस. पण सगळ्यात छान रेमेडी मी तेच सांगते की मुलं बिझी राहणं आणि त्यांच्या आवडीच्या कामात आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये, ही सगळ्यात काय म्हणतात द बेस्ट रेमेडी आहे. खूपच सुंदर आजचं कॉन्व्हर्सेशन, तर कधी संपूच नाही. आणि पण आता एक मला असं वाटतं की एक विचारावं की ऍज अ प्राजक्ता आपण एक रॅपिड फायर दरवेळेस घेतो, दॅट्स द नॉर्म ऑफ दिस पॉडकास्ट. तर त्याच्यात आता ऍज अ प्राजक्ता बिहाइंड प्रा फाउंडेशन, ओके, जे आता आहेत, आपण एक रॅपिड फायर छोटासा घेऊया, त्याच्यात आपण जाणून घेऊया. प्राजक्ता आता मला सांग, तुझा आवडीचा पदार्थ कोणता? मी केलेले सगळे पदार्थ मला आवडतात. गोडात म्हणशील तर काजू कतली, म्हणजे किलोभर ठेवलं तरी मी खाऊन घेईन, म्हणून लोकांनी ठेवू नये माझ्या समोर असं. ओके. पण वांग्याचं भरीत जे विदर्भात होतं, म्हणजे त्या स्टाईलनी होतं, मस्त. आणि ऍज अ प्राजक्ता तुला फिरायला जायला की सी इवन यू नीड अ ब्रेक नो, अगदी कुठे आवडेल? नाही, निसर्गात कुठेही आवडेल. मी निसर्गावेळी, तुला लक्षातच आलं असेल, मला दगड धोंडे तुटके किल्ले काहीही आवडू शकतं. ओके. आणि माझे स्वप्न हिल्स, नाही हिल्स नाही, बीचही मी तेवढाच एन्जॉय करेल. पण मी पुन्हा म्हणते की फाईव्ह स्टार मला काहीच नकोय. ओके. मला तिथे प्रत्यक्ष, म्हणजे मला जर म्हटलं की तू बाय प्लेन एका ठिकाणी जा आणि फाईव्ह स्टारला राहा, आणि दुसरं ऑप्शन असेल की लाल डब्याने जा आणि एका छोट्याशा घरात राहा, तर मी लाल डबा प्रेफर करेन. तर मला तसं एक्सप्लोअर व्हायला जास्त आवडेल. आणि माझं स्वतःचं एक स्वप्न आहे की मला भारत असा नजरेतून घालायचा आहे. आणि मला परदेशाचं खूप अट्रॅक्शन नाही आहे, आणि जाऊन आली आता मी, त्यामुळे परदेशात हे सगळं मॅनमेड आहे, पण माझ्या भारतात निसर्गनिर्मित खूप गोष्टी आहेत. अगदी अगदी. आणि निसर्गाचं मला खूप वेळ, जसं मी तुला म्हणते, तर मला पूर्ण भारत बघायचा आहे. सुंदर. पूर्ण भारत बघायचा आहे, अनुभवायचा आहे. अगदी, म्हणजे मी तर अशी त्याच्यात असते अगं, विटा विटांमध्ये माती. म्हणजे आता मी जसं जयपूरला कॉन्फरन्सला गेले होते, तर तिथले महाल पाहिल्यावर मी अशी थक्कसुन्न होते की अगं काय ते शीश महाल दिव्य आणि अजून तसेच आहे, राजेशाही रॉयल. अगदी. आणि तितकंच, म्हणजे कोकणात गेल्यावर सुद्धा तो अथांग सागर, अंदमानात गेल्यावर काळ्या पाण्याची शिक्षा, म्हणजे त्या समुद्राला काळं पाणी. मी त्याच्यावर सुंदर आर्टिकल लिहिलंय की तो समुद्र म्हणतो की का मला काळ्या पाण्याची शिक्षा आहे, तर माझ्याच लोकांना मी असं तडफडताना पाहिलं, मी काही करू शकलो नाही. ही सागराला खंत आहे, म्हणून तो स्वतःला म्हणतो काळ्या पाण्याची शिक्षा मी भोगतोय, बघणारे नाही. यू रिअली हॅव दॅट स्पार्क, म्हणजे काय कोणी आहे का लीड रोल वगैरे तुझ्यासाठी, किंवा तूच ते पण ते पण ते पण, म्हणजे जसं तू आता म्हणते असं, ते मला माझ्या बकेट लिस्ट खूप मोठी आहे. माझे एक पुस्तक आहे, म्हणजे चार पुस्तकांचं काम माझं रेडी आहे, पण समोर पुस्तक प्रायोरिटीज येत नाहीये. ओके. तर आयुष्यात एक पुस्तक, आयुष्यात एक पिक्चर करायचाच आहे जो मी लिहायचा आहे,
आयुष्यात म्हणजे अभिनय करायचा आहे, कारण माझ्या लेकीची सुप्त इच्छा. पण तुला त्याच्यावरचं एक खूप सुंदर उदाहरण देईल. मी अमेरिकेत गेले होते तर डॉल्बी थिएटरला गेले, म्हणजे जिथे ऑस्कर होतं. जनरली अमेरिकेत गेल्यावर कोणी ऑस्कर वगैरे बघायला जात नाही, कारण ते जुनं थिएटर आहे. पण मी जेव्हा तिथे गेले तर माझा धीर मला म्हणाला की आम्ही 2-3 आलोय वहिनी, पण आम्हाला तिकीटच नाही मिळाला. माझं पटकन वाक्य होतं, आता मी आली आहे ना, तिकीट नक्की मिळेल. आणि तो 5 मिनिटात तिकीट घेऊन आला. आणि विचार कर, माझं मला असं कोणी विचारलं की तुला आयुष्यात काय हवंय, तर मी म्हणते ऑस्कर किंवा नोबेल. ओके. तर आता ना पिक्चरमध्ये तर मी काम करत आहे, पण मी म्हणते अगं त्या ताकदीचं काहीतरी असावं ना, आणि ड्रीम करायला काय हरकत आहे. एक्झॅक्टली. आणि त्या ऑस्करला जाताना मी म्हणजे जगातल्या ज्या ऑस्कर होल्डर्स आहेत ते आठवून घेतलं म्हणजे मी. आणि मग तो लाल कार्पेट त्याच्यावरनं मी चालली आहे वगैरे असं. आणि मी त्याच्यात लिहिलं पण आहे, मी लिखाण पण करते, तर मी लिहिलं पण आहे की मी तिथे मर्लिन मनरो म्हणून चालली आहे, मग मी साडी घालून गेले होते वगैरे असं मी लिहिलं पण आहे. तर तिथे बाहेर ज्या स्ट्रीटवर काही फरशा लावलेल्या आहेत, तर ज्यांना ऑस्कर मिळतात त्यांच्या हातांचे ठसे, पायाचे ठसे आणि सही असते असं पूर्ण स्ट्रीट. तर मी असं बघत होते, तर माझा धीर मला म्हणतो की वहिनी काय बघताय. तर माझं वाक्य होतं, अरे माझी फरशी कुठे लावायची, ते जागा आहे का, जागा करून ठेवतीयस का. मला असं वाटतं ही कल्पना किती भन्नाट आहे ना. लवली मला मिळेल नाही मिळेल नंतरचा भाग, पण तुझं स्माईल खूपच क्यूट आहे. फॉलिंग इन लव्ह विथ दॅट स्माईल. हा म्हणजे सिरियसली, अदरवाइज फेक स्माइल्स म्हणा किंवा हे किंवा तू सोशल मीडियाच्या रील्स साठी स्माइल्स, दीज आर डिफरंट. एक दिस तू 10 वाजता पण, रात्री 10 वाजता पण माझ्या सेंटरला आली आणि आपण अशा गप्पा करायला बसलो, तर मी तेवढीच असेल म्हणजे त्या उत्साहासाठी मी देवाला थँक्यू म्हणते. आपण आता नोबेलचं म्हणत होतो, पण तू आता C20 बद्दल काहीतरी उल्लेख केलास, त्याबद्दल सांगशील. हा, जसं मोदींनी G20 तुला माहित असेल कारण खूप शहराशहरांमध्ये आणि मेट्रोजमध्ये सगळं झालं, तसंच C20 पण झालेलं आहे. तर त्याच्यामागची कल्पना अशी होती, Community 20, तर 20 देश त्याच्यामध्ये होते. ओके. आणि त्यांनी आता म्हणजे हे कोणालाच माहिती नाही आहे म्हणून सांगते की SDG नावाचा एक फॉर्म तयार केला आहे. बरं. हां, स्टँडर्ड डेव्हलपमेंट गोल्स. आता या 20 देशांनी असं केलेलं आहे की सगळ्या संस्थांना हे नॉर्म्स असतील. ओके. आधी कसं व्हायचं ना की उचललं केलं, काय करतोय माहिती नाही, म्हणजे मुलांना सांभाळायचं की बायकांना सांभाळायचं माहिती नाही, तसं नाही. आता स्पेसिफिकेशनवर काम होत आहे आणि हे सगळे नॉर्म्स हे SDGच्या अंडरच आले पाहिजे. म्हणजे आम्ही जे काही काम करतो तर ते त्याच्या रेग्युलराइज रेग्युलराइज तर त्यासाठी वर्षभर म्हणजे मोदींनी असं एक प्रपोजल मांडलं होतं की अनेक संस्थांनी तिथे जावं. ओके. वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र होत आहेत, वेगवेगळ्या राज्यात होत आहेत, आणि संस्थांना काय प्रॉब्लेम्स येतात हे जाणून घेण्यासाठी हे वर्षभर झालेले प्रोग्राम्स होते. बर. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातनं फक्त प्रा फाउंडेशनच गेलेलं आहे. आणि मी दिल्लीत पण जाऊन आले, पुण्यात झालं, मी केरळला जाऊन आले. सगळ्या ठिकाणी जाणं शक्य नव्हतं, पण तिथे गेल्यावर कळतं की अरे इतकं वाईट आहे ना सगळं. आणि खूप करण्यासारखं आहे, खूप लोक आपल्यासारखी खूप वेडी लोक आहेत, तर त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स पण येतो की हा आपण एकटेच वेडे नाही आहे. आणि ते करायला मिळालंय मला. आणि कोलॅबोरेट करण्याची चान्स मिळतात आपण असं म्हणूया की अशा ह्या कम्युनिटीज मध्ये तू अटॅच असणं खूप गरजेचं आहे. अगदी अगदी. यू नेव्हर झालं ना, म्हणजे त्याच्यातनं आता केरळची एक मुलगी माझ्याकडे इंटर्नशिपला येते. सुंदर. म्हणजे हे जे पुन्हा कोलॅबोरेशन जे तू म्हणते तर ते पण खूप महत्वाचं आहे. मदर्स डे आणि मदर्सची क्षितिज पुढे आपण नेतो आहोत, ॲज अ मदर तिचा प्रवास आपण बघतोय, आणि ती ज्या आयांसाठी काम करण्याची इच्छा आहे त्या आयांचे पण ॲज अ मदर किती किती वेगळेवेगळे अँगल्स आहेत. आणि आनंद हा जो आम्ही आज एक धागा पकडलेला आहे, तर खूप खूप तुला आमच्याकडनं विशेष आहेत. येस. आणि दॅट्स रॅप अप ऑफ द खरं आज आमच्या गप्पा इतक्या वेगळ्या वेगळ्या लेवलने आज झालेल्या आहेत. नुसतंच प्रा फाउंडेशन. आणि कॅन यू फील दिस की आम्ही वेगळ्या विषयावर बोलतो पण आमच्या चेहऱ्यावरचा स्माईल एकही कोण कमी नाही झालाय. दॅट्स द मॅजिक ऑफ हर्स आय गेस, किंवा तिचा तो मोटो पूर्ण तिने कॅरी करत असा सगळ्यांपर्यंत आणलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्स तुम्हाला दिसतील. प्रा फाउंडेशनला का हेल्प करायची आहे हे तुम्ही पॉडकास्टवरनंच ठरवा, कशी करायची आहे ही तुमची इच्छा. आणि असाच थॉटफुल कॉन्टेंट बघायचा असणं तुम्ही इथपर्यंत बघताच आहात, त्यामुळे व्हायब्रंट माइंड पॉडला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. थँक्यू. थँक्यू सो मच. बाय फ्रॉम बोथ ऑफ अस. थँक्यू.